सारखे पासून शासनाने जी संचारबंदी लॉकडाऊन चालू होतं त्यामध्ये वेळेची आणि काही व्यवसाय सुरू करण्यासंबंधाची शिथिलता दिलेली आहे. परंतु असं निदर्शनास येतं की भाजी मार्केट, जसं की आज नेहरू नगरची भाजी मार्केट, ज्या ठिकाणी त्यांना दिलेलं होतं त्या ठिकाणी न बसता रस्त्यावर ते लोक बसले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे डबल सीट, मोटरसायकलवर फक्त एकच व्यक्ती प्रवास करू शकते, डबल सीटही लोक फिरत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे आणि चालू आहे. महापालिकेमार्फत ज्या दुकानं उघडे करायच्या वेळा दिलेल्या आहेत आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जाणाऱ्या रस्त्यावर कुठल्या बाजूची दुकानं उघडावी याचे नियम घालून दिलेले आहेत, बरेच दुकानदार या नियमांचं पालन करत नाही आणि काही ठिकाणी तर दुकानासमोर प्रचंड गर्दी असते. आस्थापना धारकांचं हे काम आहे की गर्दीवर नियंत्रण करून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल यासाठी त्यांनी खबरदारी घ्यायची आहे. कारण यापासून ज्याप्रमाणे ग्राहकाला धोका आहे त्याप्रमाणे गिरायकाला सुद्धा संसर्ग होऊ शकतो आणि दुकानदारांना सुद्धा संसर्ग होऊ शकतो. तर हा धोका दोन्ही बाजूला आहे, त्यामुळे दुकानदारांनी फारच काळजी घ्यायला पाहिजे. त्याचं काउंटर सुद्धा वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करायला पाहिजे. आज बरीचशी गर्दी नवीपेठमध्ये झालेली होती, त्या ठिकाणी कारवाई तर करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना अशाही सूचना दिलेल्या आहेत की जे आस्थापना धारक अशा प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू शकणार नाही त्यांच्या आस्थापनावर कारवाई करून त्या बंद कराव्या. ज्याप्रमाणे संचारबंदीच्या काळामध्ये मोटरसायकली या ठिकाणी जप्त करून ठेवलेल्या होत्या, त्याप्रमाणे असं होऊ शकतं की आपलं दुकान 31 जूनपर्यंत, आपली हातगाडी 31 जूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहू शकते, दुकान बंद राहू शकतं. तर विनंती अशी आहे की सर्वच लोकांनी सुद्धा आणि आस्थापना धारकांनी सुद्धा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, कारण हा संसर्ग कधी होईल ते कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे विनंती आहे की कारवाई टाळा, नियम पाळा.